आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात चंदूकाका सराफ पेढीचा वर्धापन दिन साजरा. वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि दांडियाचा रंग. सांगली येथील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सराफी पेढीचा पहिला वर्धापन दिन जयसिंगपूर शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सराफी व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड होय. या पेढीची शाखा सांगली येथे गेल्या वर्षी सुरू करण्यात आली. आज या शाखेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जयसिंगपूर शाखेतही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या MSI ब्लड बँकेच्या सहकार्यानं यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 34 रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर जयसिंगपूर येथील आश्रमशाळेत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जनार्दन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर पाटील हे होते. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून यावेळी रास गरबा आणि दांडिया नृत्याचाही भरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे संयोजन अमोल दानोळे, चेतन चव्हाण तसेच अजिंक्य पाटील यांनी केलं होतं. यावेळी सर्व स्टाफ, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप नांद्रेकर. महावीर पाटील, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली शाखेत शाखेचा पहिला वर्धापन दिन त्यानिमित्त माध्यमिक आश्रमशाळा जयसिंगपूर येथे आज वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्याचप्रमाणे काल रक्तदान शिबिर देखील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलं व उद्या 10 ऑक्टोबर रोजी आपण दांडियाचा मोठा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. या कार्यक्रमाला अमोल दानोळे सर, चेतन चव्हाण सर व अजिंक्य पाटील सर तसेच सर्व स्टाफ व कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मी श्री जनार्दन बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा जयसिंगपूर. आज चंदूकाका सराफ पतपिढी सांगली यांच्या मार्फत त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या पतपिढीचे सर्व कर्मचारी व आमच्या आश्रमशाळेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो.